अंजुमन ए इस्लाम संस्थेच्या पनवेल येथील अब्दुल रझाक कालसेकर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा स्पोर्ट्स मेनिया अंतर्गत होत आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. या क्रीडा स्पर्धांमध्ये अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ झहीर काझी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अंजुमन ए इस्लाम संस्थेच्या अब्दुल रझाक कालसेकर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला संस्थेचे चेअरमॅन बुरान हरीस, संचालक अब्दुल रझाक हनुक तगी, प्राचार्य रमजान खाटीक, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, भाजपचे पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, उरण तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष शेखर तांडेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अंजुमन ए इस्लाम संस्थेचे हे कॉलेज झपाट्याने प्रगती करणारे कॉलेज असल्याचे गौरवोद्गार काढले. आजची पिढी क्रीडा क्षेत्राबाबत अधिक जागृत असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि आयोजकांना आपल्या भाषणातून प्रोत्साहन दिले. तो मैं भी अपने आप को खुशनसीब समझता हूँ कि मैं पनवेल का विधायक हूँ, एमएलए हूँ यहाँ इस क्षेत्र का, और इस क्षेत्र में बढ़ती हुई जो सारी इंस्टीट्यूट है वो अंजुमन इस्लाम का एक कॉलेज है. यहाँ पर कालसेकर कॉलेज पर ये पनवेल का जो अंजुमन है इसमें सबसे बड़ा उभरता हुआ तारा अगर कोई है तो यहाँ पर कालसेकर कॉलेज है. इसके लिए मैं आप सभी को बधाई देना चाहता हूँ.